आजीवदगोल मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। राज्य सेवा पूर्व परीक्षा जी तुमची 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे, त्यासाठी आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर सिरीज घेत आहोत सीसॅटचे। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीत पूर्ण करावयाच्या दोन भिन्न प्रकल्पासाठी ए बी सी डी ई एफ जी आणि एच विद्यार्थ्यातून दोन संघ तयार करायचे आहे। जर जी व एच यांची संघ एक साठी निवड केली तर पुढील अटीनुसार संघ दोनचे सदस्य निवडा। पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4, काय सांगितलं आपल्याला, 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला हवेत। प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल, म्हणजे प्रत्येक जण आता ए मध्ये जर निवडला असेल तो बी मध्ये निवडला जाणार नाही। काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल, कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात। बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाहीत। ई हा ए व डी यांच्या बरोबर आरामात काम करू शकतो, परंतु जी बरोबर त्याचे उत्तम जमत नाही। बघा, सर्वात पहिले काय सांगितलं आपल्याला, जी व एच यांची संघ एक साठी निवड केली। आता संघ एक इथे घेऊ आपण, संघ एक आणि संघ दोन। आता इथे काय म्हटलं, जी आणि एच यांची संघ एक साठी निवड केली, म्हणजे इथे जी आणि एच। त्यानंतर बघा, सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल, कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते। आता सी आणि ए एका गटात आपल्याला माहिती आहे, एका संघात हे माहिती आहे, पण ते ए मध्ये संघ एक मध्ये एका संघ दोन मध्ये आपल्याला माहित नाही, आपण ठरवू शकत नाही, त्यामुळे आपण पुढे वाचू। बघा, ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात। ए आणि एच, आता एच जर संघ एक मध्ये आहे तर सी आणि हे संघ दोन मध्येच येणार आहे, कारण हे दोन्ही सोबत येऊ शकत नाही, ए आणि एच, म्हणजे सी आणि ए संघ दोन मध्ये, ठीक आहे। त्यानंतर बी व एफ हे सी बरोबर स्वस्तपणे काम करू शकत नाही, सी सोबत काम करू शकत नाही, बी आणि एफ म्हणजे कुठे येणार आहे, संघ एक मध्ये। त्यानंतर काय सांगितलं, ई हा ए व डी यांच्या बरोबर आरामात काम करू शकतो, म्हणजे आता इथे ए म्हणजे त्यांच्यासोबत कोण, ई आणि डी काम करू शकतो, ठीक आहे। परंतु जी बरोबर, आता जी बरोबर त्याचे जमत नाही, म्हणजे जी बरोबर तो काम करत नाही। आता बघा, किती जण होते, 8 जण होते, तर इथे 4 इथे 4 म्हणजे आपले कम्प्लीट झाले। बघा, ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिले, ए बी एफ व ई, म्हणजे एका संघातले विचारले ऑप्शन मध्ये। आता एका संघातले जर आपण ए बघितलं, ए एका संघात आहे, पण बी आहे का, नाही, म्हणजे हे ऑप्शन चुकीचे। त्यानंतर बी एफ ई नाहीये म्हणून हेही चुकीचे। त्यानंतर ए सी सी डी ई हे ऑप्शन आपलं काय करेक्ट आहे, एका संघातले। आता सी बघा, सी बी बी या संघातला, म्हणजे काय, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे एकाच संघातले संघ दोन मधले, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड नंबरचा, ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे, तेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील, तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील, हे आपल्याला विचारलंय। सर्वात पहिले आपल्याला काय दिलंय, मोठ्या व लहान चाकाचा व्यास दिलेला आहे, मोठ्या व लहान चाकाचा व्यास, त्याला आपण D1 व D2 मानू, ठीक आहे, D1 D2। त्यानंतर बघा काय सांगितलंय, चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील, लहान चाकाचे फेरे, आता इथे आपल्याला मोठ्या चाकाचे फेरे सांगते, तर लहान चाकाचे फेरे आपण X मानू आणि मोठ्या चाकाचे फेरे 21। इथे आपल्याला काय सांगितलं, सर्वात पहिले मोठे म्हणजे 50 आणि लहान चाकाचे 35। त्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, वर्तुळाचे परिघ। तर वर्तुळाचे परिघ कोणता फॉर्म्युला आहे, पाय डी, आणि त्याबरोबर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, फेरे,
ठीक है। आता इथे काय दोन दिलेले आपल्याला डी वन डी टू म्हणून आपला फॉर्म्यूला काय होणार आहे पाय डी वन एक्स बरोबर पाय डी टू फेरे। आता डी वन किती दिले आपल्याला 50 दिले पाय जसंच्या तसं, फेरे किती दिले आपल्याला 21 दिलेले, इथे पाय जसंच्या तसं, डी किती दिले आपल्याला 35 दिला, इथे फेरे माहित नाही त्यामुळे आपण एक्स मानला ठीक आहे। त्यानंतर एक्स बरोबर काय येणार आहे पाय 50 गुणिले 21, इकडचे काय येणार आहे छेदच जाणार आहे पाय 35, पाय पाय काय झालं कॅन्सल झालं। बघा इथे सातने जर भाग दिला तर 7 5 35 सात्रिक 21, 5 10 50 किती होता 10 × 3, एक्स बरोबर किती येतं 30 येतं। बघा ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे मोठ्या चाकाचे किती फेरे होता तर 30 फेरे होते, लहान चाकाचे किती फेरे होता तर 30 फेरे होता, जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे होता ठीक आहे। ऑप्शन नंबर 3 काय आपलं करेक्ट आन्सर आहे। बघा इथे काय सांगितलं मोठ्या चाकाचे 21 फेरे होता तर लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील तर लहान चाकाचे 30 फेरे पूर्ण होतील। नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परंतु ते जेनेच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे, फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे, जर आकाराने मोठे मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी निवडा। तर मांजर मालकाची जोडी निवडायची। बघा काय सांगितलंय, जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परंतु ते जेनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे, आता कोण कुठे घ्यायचं आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण काय करू पुढे वाचू, फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे। बघा हे दोन्ही सारखे म्हणून आपण काय करू इथे फिजा घेऊ आणि इथे वेणू ठीक आहे। ते काय सांगितलंय, वेणूच्या मांजरा एवढे आहे जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून, आता ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे म्हणजे ॲमीचे काय येणार आहे छोटे येणार आहे ठीक आहे। त्यानंतर असून त्या जयच्या मांजरापेक्षा लहान आहे, जयच्या मांजरापेक्षा लहान आहे म्हणजे जयचा मांजर काय येणार आहे लहान येणार आहे इथे जय ठीक आहे। आता बघा जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा काय मोठे तर मोठेचे, बघा इथे बाण तुम्हाला दिसतोय कुठे इकडे मोठा आहे, ॲमीचं काय छोटे आणि जयचे मांजर काय मोठे ठीक आहे, ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे परंतु ते जेनीच्या मांजरापेक्षा लहान आहे, जेनीच्या मांजरापेक्षा लहान आहे म्हणजे ते काय येणार आहे जेनी येणार आहे ठीक आहे। बघा आता जयचे मांजर झालेलं आहे आपलं, त्यानंतर जेनीच्या मांजरापेक्षा जेनीचंही भेटलंय आपल्याला, जेनेचे भेटले, फिजाचे भेटले, वेणूचे भेटले आणि ॲमीचे भेटले, त्यानंतर जयच्या मांजरापेक्षा लहान आहे, जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील, आता आकाराने जी मोठी मांजरे आहे ती वेगवान असतील ठीक आहे, आणि आकाराने लहान मांजरे काय असतील आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी सांगा। बघा सर्वात मोठे कोणते जेनी, ते काय वेगवान आहे आणि त्यानंतर सर्वात छोटे काय ॲमी, सर्वात मोठं ॲम जेनीचं मांजर आहे आणि सर्वात छोटं काय ॲमीचं, हे काय येणार आहे वेगवान येणार आहे आणि आज्ञाधारक म्हणजे जेनी आणि ॲमी। ऑप्शन नंबर 4 काय तुमचं करेक्ट आन्सर आहे ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले किती 3:4 आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 4:5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा, त्यांची आजची वये काढायची आपल्याला। सर्वात पहिले बघा आपल्याला काय दिलंय गुणोत्तर दिलेलं आहे सविता, तर सविता काय मानू आपण 3x मानू कारण गुणोत्तर काय दिलंय 3:4 आणि कविता 4x, कविता 4x ठीक आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती येणार आहे 4:5,
4s to 5. सर्वात पहिले आपल्याला काय दिले 3s to 4, त्याला आपण काय 3x आणि 4x मानलं, म्हणून काय येणार आहे 3x + 5 आणि 4x + 5 बरोबर 4s to 5. याचं काय करायचं, आपल्याला तिरकस गुणाकार करायचे. ठीक आहे, 5 ने जर इकडे गुणा केलं तर काय येणार आहे 5 3x + 5 बरोबर 4 4x + 5. 15 25 16 x आणि 20. मग एक्स एक्स आपण इकडे घेऊ, किती येणार इथे 15x + 16x = 25 - 20. इथे किती येणार आहे x = 5 हे आपल्याला काय भेटलं, एक्स ची व्हॅल्यू भेटली. पण आपल्याला काय सांगितलं, सविता आणि कविता यांचे आजचे वय काढायचे. आपल्याला आजचे वय काय येणार आहे 3x 4x 3x = 3 × 5 × 5 = 15, 4x = 4 × 5. त्यानंतर 4 × 5 = 20 म्हणजे आपल्याला काय भेटलंय, सर्वात पहिले आपल्याला कोण दिलं तर सविता. तर सविताचं वय किती पाहिलं आपल्याला 15, कट दिसतंय ऑप्शन नंबर 2, आणि कविताचं 20, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा. बघा इथे काय दिलंय MNJKL. त्यानंतर बघा इथे तुम्ही जर निरीक्षण केलं असेल व्यवस्थित, तर बघा इथे K आणि L इथं काय K आणि L दिलंय. त्यानंतर बघा N आणि J इथेही काय दिलंय N आणि J. आता मग इथं बघा LM इथे LM दिलंय, मग इथं काय येणार आहे J आणि K. आता हे आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्येच दिसतंय, म्हणजे इथे आपला. त्यानंतर बघा इथे काय फर्स्टला M दिलाय, मग तो सेंटरला आलेला आहे. त्यानंतर इथे K इथे सेंटरला आला, इथे इथे फर्स्टला N दिला तो सेंटरला आलाय, म्हणजे आता हा L काय येणार आहे सेंटरला येणार आहे. बघा इथे आलाय. त्यानंतर बघा सेकंड आणि थर्ड N आणि J. त्यानंतर L आणि M लास्टला L आणि M. त्यानंतर काय येणार आहे M आणि N. बघा हे आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्येच दिसते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका सांकेतिक भाषेत कम्प्युटरला LNBVQSFU असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत बुल्क हेड कसे लिहिता येईल. बघा सर्वात पहिले आपण काय करू, कम्प्युटर त्याला कसं लिहिलं जातं, LNBVQSFU. त्यानंतर बुलखेड BULKHEAD. आता यामध्ये बघा आपण काय करू, इथे 3 पार्ट करू, 1 आणि हा 2 आणि हा 3. आता बघा LM. आता इथे आपण जर इथे काय इथे आपल्याला L दिलेला आहे, मग काय येणार आहे KL, कारण इथे LM म्हणजे KL. ठीक आहे, त्यानंतर BC. बघा BC, त्यामुळे इथे आपल्याला B दिलेला आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, पण इथे पार्ट करून घेऊ, इथे येणार आहे A येणार आहे. ठीक आहे, NO म्हणजे काय येणार आहे इथे TU, या प्रकारे म्हणजे बघा इकडनं इकडे आणि इकडनं सेंटरमधून वरती. त्यानंतर सेकंड बघा PQ वरून घेतलेले, बघा इथून काय खालून वरती जाते तर काय PQ, मग KL. त्यानंतर UV वरून खाली येतं, म्हणजे HI. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे R दिलेला आहे, इथे S दिलेला आहे, म्हणजे वरून खाली येतं RS. मग D नंतर इथे काय येणार आहे ई येणार आहे. ठीक आहे, डी नंतर ई येणार आहे. आता EF म्हणजे AB. त्यानंतर TU म्हणजे EF, म्हणजे इथे खालून वरती, इथे खालून वरती, इथे वरून खाली, इथे वरून खाली, या प्रकारे दिलेले आहे. आता आपल्याला काय भेटले, KT KTAILL
EPF ती कुठे दिसते आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2 काय तुमचा करेक्ट आंसर आहे. ठीक नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर हिरवा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे निळा, निळा म्हणजे लाल, लाल म्हणजे काळा असेल तर रक्ताचा रंग कोणता. तर रक्ताचा रंग विचारलाय तुम्हाला. सर्वात पहिले आपण बघू बघा हिरवा, तर हिरवा म्हणजे काय पिवळा, त्यानंतर पिवळा म्हणजे काय पांढरा, पांढरा म्हणजे काय निळा, निळा म्हणजे लाल आणि लाल म्हणजे काळा, लाल म्हणजे काळा. तर रक्ताचा रंग विचारला, रक्ताचा रंग लाल असतो, मग निळा म्हणजे काय लाल म्हणजे काय येणार आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. निळा म्हणजे लाल आहे म्हणजे रक्ताचा रंग कोणता येणार आहे निळा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फळांच्या 3 करड्यात आंबे, केळी, चिकू व पेरू ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. चिकू केळ्यांच्या 2 आहे. पेरूंची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. 3 करड्यात मिळून 1000 फळे आहेत. तर त्यात पेरू व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती. अनुक्रमे बघा, आधी पेरू येईल नंतर चिकू येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फळांच्या 3 करड्या आंबा, केळी, चिकू व पेरू ही फळे भरलेले आहेत. आंबे व केळी यांची संख्या समान आहे. मग आपण काय करू, आंबे ला एक्स मानू आणि केळीलाही एक्स मानू. त्यानंतर चिकू केळीच्या 2 म्हणजे 2x येणार आहे. चिकू काय येणार आहे 2x येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पेरूची संख्या चिकू व केळी मिळून चिकूची किती 2x आणि केळीची किती x आहे. पेरू पेरूची काय येणार आहे 2x+x मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 म्हणजे 3/4 ने आपल्याला काय करावं लागणार आहे गुणा करावं लागणार आहे 3/4. त्यानंतर बघा, आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. आपल्याला याचं पुरं पुढे यूज होणार आहे. 2x किती होतं 3x गुणिले 3/4 3 × 9 x/4 काय भेटलं आपल्याला 9x/4. त्यानंतर काय सांगितलंय, 3 करड्यात मिळून 1000 फळे आहेत. तर त्यात पेरू व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती असेल. बघा या सर्वांची टोटल बरोबर किती येणार आहे 1000 येणार आहे. कारण हे सर्व आपले काय फळे दिलेले आपल्याला आणि ते किती 1000 आहे. पण कोणती किती आपल्याला माहिती नाही. मग काय येणार आहे x+x+2x+ हे डायरेक्टली घेऊ आपण. 9x+4 बरोबर किती 1000. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे छेदात दिलेलं आहे. आता छेद नकोय आपल्याला, कारण छेद नसतात आपण काय केलं असते इझिली आन्सर टोटल केले असते. आणि इकडे 1000 आहे म्हणजे एक्स बरोबर लगेच इथे जी संख्या असेल ती छेदात घेतली असते. पण आता इथे छेदा दिलेल्या आहे त्यामुळे आपण सॉल्व्ह करू शकत नाही इझिली. त्यामुळे आपण काय करू, हा 4 कट करू छेदातला. आता तो 4 जर आपल्याला कट करायचा असेल तर वरती आपल्याला काय करावं लागणार आहे 4 गुणा करावं लागणार आहे. बघा इथे काय येईल, मग 4x बेचोक 8 इथे काय येणार आहे 9x. कारण इथे छेदात 4 आहे त्याच्यामुळे इथे 4 घेतला आपल्याला हा तो कटच होणार आहे. त्याच्यामुळे इथे 9x येणार आहे. त्यानंतर इकडेही आपल्याला 4 गुणा करावं लागणार आहे म्हणजे काय येणार आहे 4000. ठीक आहे. बघा यांची जर आपण टोटल केली 8 × 8 = 16, 8 × 8 = 17, 4 = 21 आणि 4 = 25. 25x बरोबर किती 4000. तर x बरोबर किती 4000/25. इथे जर आपण 5 भाग दिला, बघा 5 × 5 = 25, 5 × 8 = 40 म्हणजे किती होतं 800/5. 5 जर भाग दिला 16×5 = 80 होतं. म्हणजे 5 × 5 इथे किती होतं 16 आणि हा 0 जसाच्या तसा. कारण आपल्याला 16 भाग केलाय. म्हणजे बघा आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली 160. आता इथे काय सांगितलं, पेरू व चिकू. आता सर्वात पहिले आपण पेरू घेऊ. पेरू किती आहे 9x/4. पेरू 9x/4 9 × 160/4 इथे जर आपण भाग दिला 4 × 4 =
सोळा म्हणजे होता 40, 9 चौक 36 म्हणजे किती 360। आता 360 ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट आंसर आहे, कारण 360 आपल्याला सर्वात पहिले पाहिजे, इथे किती 360 सेकंडला आहे, तर इथेही सेकंडला आहे, त्यामुळे आपला आन्सर काय भेटला आपल्याला ऑप्शन नंबर 2। तर हे आपण चिक्कूचं बघू, बघा चिक्कूचं किती दिले आपल्याला, चिक्कू 2x, आता 2 × 160, 16 × 32 ऑप्शन नंबर 2 आपलं करेक्ट आहे। तर चिक्कूची संख्या किती 320 आणि इथे किती 360। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इथे काय विचारलं आपल्याला, इथे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल, आता इथे आपल्याला काय दिले, ए सी ई पी आर टी एन पी, सर्वात पहिले आपण त्यापासून सुरुवात करू। जर आपण असं घेतलं ए बी सी डी ई, त्यानंतर पी क्यू आर, बघा आर एस टी, या प्रकारची आपली सिरीज लागते, त्यानंतर एन ओ पी क्यू आणि आर, म्हणजे इथे काय येणार आहे आपलं, आर येणार आहे। ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी आर येणार आहे। आता आपल्याला अल्फाबेटचं तर समजलं, तर इथे काय 4 6, तर आपण 6 मधून 4 गेले किती उरतं, 2 उरतं, त्यानंतर 13 मधून 6 गेले किती उरतं, 7 उरतं, त्यानंतर 10 मधून 8 गेले किती उरतं, 8 गेले 2 उरतं, म्हणजे 2R काय आन्सर येणार आहे आपला, 2R ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे। तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथे संपलं। जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तसेच शेअर करा। थँक्यू।